वीज वितरण कंपनीचे अधिकारी अनेकदा तक्रारी करूनही शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करत नसल्याने संतप्त झालेले आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकाऱ्याला चक्क खुर्चीला बांधल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे संतप्त झालेले आमदार मंगेश चव्हाण यांनी चक्क अधिकाऱ्यांनाच खुर्चीला बांधले, त्यानंतर त्यांना चपलांचा हार घालण्याची तयारी देखील करण्यात आली. यामुळे खळबळ उडाली असून वीज वितरण कंपनीच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिली जाते या विरोधात आज आम्ही या जळगाव जिल्ह्याच्या ऑफिसला येऊन शेख एसी यांना याचा जाब विचारला असता यांनी उडवाउडची उत्तरं दिली, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना जागेवरच बांधून ठेवलं. आणि या सरकारला माझी विनंती आहे, आज आम्ही या शेख सारख्या एका इंजिनियरला झापलं, उद्या उठून एखाद्या मंत्र्याला सुद्धा बांधायला आम्ही करणार नाही. शेतकऱ्याचे आम्ही पोरं आहोत. 4 दिवसांपूर्वी महापालिकेने गांधी मार्केटमधील गाळे सील केल्याच्या कारवाई केल्याने त्यामुळे आता जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत मार्केट बेमुदत बंद राहतील असं गाळेधारक असोसिएशनने सांगितलं होतं. तर आज संपूर्ण सोडा मार्केट 100% बंद होते तर गांधी मार्केटमध्ये महापालिका प्रशासनाच्या विरोधात गाळेधारकांनी थाळीनान आंदोलन केले. जळगाव शहरात अतिक्रमणची मोठी समस्या असून शुक्रवारी मनपा उपायुक्त संतोष वावडे यांनी भिलपुरा शनीपेठ ते लेंडी नाल्यापर्यंतचा मुख्य रस्त्यावर वाढवलेल्या अतिक्रमणावर धडक कारवाई केली असून त्यावेळी मनपाचे अतिक्रमण विभागाने रस्त्यावर असणारी टपरी बाजूला सरकवली. शनीपेठ परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून जळगाव शहरातील मोठमोठ्या अतिक्रमणांवर कारवाई का होत नाही, अधिकारी का कारवाई करत नाही अशी नागरिकांमध्ये कुजबूज सुरू आहे. अतिक्रमण विभागाने सर्व ठिकाणी एक समान न्याय द्यावा. जळगाव जिल्हा व महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज संयुक्त किसान मोर्चा पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला असून केंद्र शासनाच्या शेतकरी काळ्या कायद्याविरोधात घोषणा देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना अपडेट्स. 26 मार्च रोजी जिल्ह्यात दिवसभरात 1196 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तसेच जळगाव शहरात 252 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. पुन्हा 1000 पार रुग्ण आढळले असून चिंता वाढली आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.